नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे एलबीएस ऑनलाइन क्लास मध्ये स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण आज मराठी विषयातील जे आपला इकार आहे, तर इकाराचे आपण दोन अक्षरी काही शब्द आज शिकणार आहोत। तर मागील व्हिडिओ मध्ये आपण इकार म्हणजे जी दुसरी वेलांटी आहे, तर ती अक्षरांना लावून तिचं वाचन कशा प्रकारे करायचं, तर हे आपण मागील व्हिडिओ मध्ये अभ्यासलं होतं आणि त्याला आपण इकार का म्हणतो हे पण आपण पाहिलं होतं। कारण त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस त्या अक्षराला ती वेलांटी जोडत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये कुठला स्वर मिसळत असतो, तर ई हा स्वर। बघा, इमारत ई आणि इडलिंबू ई हे दोन जे स्वर आहे ते मिसळून आपलं 14 कडी मधले जे वेलांटी आहे त्या तयार झालेले आहे, त्यालाच आपण ह्रस्व वेलांटी आणि दीर्घ वेलांटी म्हणतो। मागील व्हिडिओ मध्ये आपण दीर्घ वेलांटी बद्दल शिकलो होतो, है की नाही? तर मग आज आपण याच दीर्घ वेलांटीचे म्हणजे इकाराचे दोन अक्षरी शब्द अभ्यासणार आहोत आणि ते वाचन करून घेणार आहोत। तर तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे आणि नंतर हे जे दोन अक्षरी शब्द आहे याचं व्यवस्थित वाचन करायचं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पहिला शब्द दिलेला आहे, बघा की व क्यू, कुठला शब्द आहे तो क्यू। त्यानंतर बघा की स किस खीर 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 गीर गीर गीत गीर। आता हा शब्द वाचा बरं, अगदी बरोबर, जी भ जी। त्यानंतर बघा जीव जीव झीज झीज ठीक ठीक तीळ तीळ। त्यानंतरचे शब्द बघूयात, बघा दीन दीन धीट धीट धीर धीर नटी नटी नीळ नीळ क्षीण क्षीण परी परी फीट फीट बीड बीड बीज बीज। बीज हा शब्द ऐकलेला आहे तुम्ही, आपली कविता आहे बघा बीज। त्यानंतर बघा बीळ बीळ भीड भीड भीक भीक मीठ मीठ रीत रीत रीम रीम रीळ रीळ वीज वीज। त्यानंतरचा शब्द वाचा बरं तुम्ही, आता हा जसं हे वी तसं हे काय आहे, अगदी बरोबर वीट वीट। त्यानंतर बघा वीन वीन वीर वीर तीर तीर। त्यानंतर बघा दरी दरी वीस वीस गीता गीता भीती भीती रीग रीग हीन हीन शील शील पीक पीक पीठ पीठ वही वही मनी मनी। त्यानंतरचे शब्द जाळी जाळी पाटी पाटी गाडी गाडी यादी यादी। त्यानंतर या ठिकाणी कुठला शब्द आलेला आहे, दिन हा शब्द आलेला आहे, परत या ठिकाणी पण दिन शब्द आलेला आहे। त्यानंतरचा बघा हा रीख रीख शब्द। त्यानंतर सखी सखी कमी कमी पती पती आणि शेवटचा शब्द आहे पायी पायी। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे दोन अक्षरी शब्द आज वाचून घेतलेले आहे। तर दोन अक्षरीच नाही, तीन अक्षरी चार अक्षरी कुठलेही शब्द जरी असले वेलांटीचे इकाराचे, तर ते आपल्याला वाचता यायला पाहिजे। तर याचा व्यवस्थित सराव तुम्ही काय करायचा आहे, तुमच्या घरी व्यवस्थित करायचा आहे आणि दररोज वाचन करायचं आहे। गाण्याचे शब्द वेलांटीचे शब्द आता कोणाचे चुकायला पाहिजे का नाही, कारण आपलं कान आणि वेलांटी शिकून झालेलं आहे।